कर्नाला नागरी सहकारी बैंक की 18वीं वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार को कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी में संपन्न हुई। ये सभा बैंक के अध्यक्ष विधायक विवेक पाटिल की अध्यक्षता में संपन्न हुई। इस अवसर पर बैंक के उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, संचालक सुभाष देशपांडे, अरिफ दाखवे, बालनाथ म्हात्रे, रामचंद्र पाटिल, धर्मराज नाईक, मच्छिंद्र नाईक, अजय भैरा, महिला संचालक पूनम वाजेकर, शालिनी ठानगे, बैंक के कार्यकारी अधिकारी हेमंत सुताने आदि गणमान्य सहित बैंक धारक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर बैंक धारकों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि आने वाले चंद दिनों में कर्नाला बैंक की और 5 शाखाएं शुरू की जाने वाली है। आपल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं कार्यक्रम सुरू झालेला आहे। तुम्हाला वाटतं ह्या महिना अखेर संपणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमोशन पॉलिसी देण्यात येणार आहे। बँकेच्या सगळ्या इतर बँकांमध्ये, खासगी बँकांमध्ये आणि नॅशनल बँकांमध्ये जी स्पर्धा आपल्या भागामध्ये करत असताना त्या स्पर्धेमध्ये आपण निश्चितपणे आघाडीवर राहावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी करतोय। आपण आता लवकरच कोर बँकिंग आपलं जवळजवळ सुरू झालेलं आहे। आपली सत्ता ब्रँचची कोर बँकिंग सुरू झालेली आहे। आता बाकीच्या पण ब्रँचेस हळूहळू आपण कोर बँकिंग मध्ये जात आहोत आणि कोर बँकिंग एकदा झाली की मग आपल्याला त्या ठिकाणी आरटीजीएस ची व्यवस्था असो आरटीजीएस सुविधा आपल्या कस्टमरला देण्यात येईल। डायरेक्टली सध्या आपण आयडीबीआय कडनं आणि ऍक्सिस बँकेच्या थ्रू ती करत आहोत। त्यानंतर आपला डायरेक्ट आपल्या बँकेमधून होणार आणि बँकेच्या सर्वतोपरी ह्याच्यामध्ये आपण निश्चितपणे प्रयत्न करतोय। जबाबदारीच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात करतोय। त्याचबरोबर संचालकांना सुद्धा 97वी घटना दुरुस्ती म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे आणि तोटे काय आहे, त्या संदर्भात त्याची अंमलबजावणी प्रभावी करण्याच्या दृष्टिकोनातून संचालकांचं आणि अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर आपण आता या महिन्यातच आयोजित करतोय। त्या अनुषंगानं या नवीन कायद्याचा अभ्यास करून ते जास्त प्रभावी बँकेच्या दृष्टिकोनातून कसं योग्य आहे त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न चालू आहे। इस सभा के दौरान 10वीं एवं 12वीं कक्षा में अच्छे गुणों से उत्तीर्ण हुए विद्यार्थियों को सम्मानित किया गया।